धुळे शहरातील साखरे रोड परिसरात असलेल्या राजीव गांधी नगरात गुरुपूर इंग्लिश स्कूल मीडियमच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारूचा मिनी कारखाना सुरू होता. या संदर्भात धुळे शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद गोकरे यांच्यासह पोलिसांनी छापा मारत लाखो रुपयांचा अवैध दारू बनवण्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता त्यावेळेस अवैधरित्या दारू बनवणारे दोन आरोपी त्या ठिकाणून पसार होण्यात यशस्वी झाले. धुळे शहर पोलिसांनी अवैधरित्या बनवण्यात येणाऱ्या बनावट दारूचा साठा यावेळी हस्तगत केला. यात बनावट दारूच्या बाटल्यांचे भरलेले बॉक्स, मोठ्या प्रमाणात स्पिरिट, दारू बनवण्यासाठी वापरत येणारे रसायन असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, विभागीय पोलीस उपाधीक्षक ऋषिकेश रेड्डी, धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, निरीक्षक दत्तात्रय उजे, मच्छिंद्र पाटील, हेमंत पाटील, कुंदन पटाईत, गुणवंत पाटील, निलेश पोद्दार, प्रवीण पाटील, मनीष सोनगिरे यांच्या पथकाने केली. यावेळी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी माहिती दिली. धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत भीमनगरमध्ये राजीव गांधी नगर आहे, त्या ठिकाणी आमच्या डीबीचा जो स्टाफ आहे, गुणवंत पाटील, मच्छिंद्र पाटील, कुंदन पटाईत, त्या लोकांना खबर मिळाली की अशा ठिकाणी नकली दारू बनवली जात आहे. त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी येऊन छापा कारवाई केलेली आहे. छापा कारवाईमध्ये रॉयल चॅलेंज, इम्पेरियल ब्ल्यू याचे बाटल्या आणि तयार केलेले रसायन हे छाप्यामध्ये मिळून आलेलं आहे. त्याची किंमत अंदाजे 1-1.5 लाखाच्या जवळपास आहे. त्याचा पंचनामा कारवाई सुरू आहे. आरोपी निष्पन्न झालेले आहे, परंतु सध्या स्पॉटवर आरोपी आम्हाला भेटले नाही. त्यांची अटक कारवाई लवकर होईल. सदर कारवाई माननीय एस पी सर संजय बारकुंड साहेब, ॲडिशनल एस पी काळे साहेब, ASP रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने केलेली आहे. जागर जनसांसाठी नागिंद मोरे, धुळे.